मिस्टर व्हॉटएव्हर, तुम्ही स्वतः युनिफॉर्म मध्ये आहात म्हणून दुसऱ्यांना त्यांच्या गेटअप वरून जज करण्याची तुम्हाला परमिशन आहे असं वाटतं का तुम्हाला? पहिली गोष्ट, तो माझा ड्रायव्हर नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, मी इथे एकटीनं इंटरव्ह्यूला यावं असं कुठेही मेन्शन केलेलं मला तरी आठवत नाही. सो तुम्ही कोण त्याला सांगणार आहे की कुठे बसावं कुठे नाही? अहो मॅडम, मला काय माहिती तुमचे कोण आहेत, ते केव्हापासून तुम्हाला मॅडम मॅडम म्हणतायत, मला वाटलं तुमचे ड्रायव्हर आहेत. हे बघा, तुम्ही अजून त्याला एकदा ड्रायव्हर म्हटलं ना तर कमॉन अपॉलॉजाइज. अहो जाऊ दे की मॅडम, अहो नवीन दिसतोय, त्याच्याकडे बघा जरा. एवढा घाबरले की इतका एसी चालू असून घाम फुटलाय. लहान भाऊ म्हणून त्याला माफ करून टाका एकदा. मॅडम आय एम रिअली सॉरी, मी साहेबांना नाही ओळखू शकलो. भावा तुम्हाला साहेब म्हणलाय यात सगळं आलं, विषय क्लोज आता. भावा तुम्ही कुठले? अहो मी कोल्हापूरचा, तुमचं गाव कुठलं म्हणायचं? मी मिरजेचा. काय सांगायलाय स्मर्धा, तू कुठेही सुरू होतोस ना? अहो सुरू व्हायचा काय प्रश्न आहे, मिरजेचा भाऊ भेटलाय की आपला. एकतर मला इथे इतकं टेन्शन आलंय आणि वर तुझ्या या भावानं माझं डोकं फिरवलंय. अहो मॅडम मी काय केलं? नाही खर तर चूक यांची नाही तुझी आहे. मी मी काय केलं आता? अरे मग तू सारखं मला मॅडम मॅडम का म्हणतो? मग काय म्हणू आता दुसरं? अरे अपूर्वा बोल, अपूर्वा नाव आहे ना माझं. मग कशाला मॅडम मॅडम बोलतो? एवढं चांगलं नाव ठेवलं अपूर्वा, अपूर्वा म्हणायचं ना मी. तुम्हाला भूक लागली काय? तुला कसं कळलं? अहो तुम्हाला काय आज ओळखतोय मी. हा आत्या दिवशी दुकानात आला होता तुम्ही, तेव्हा पण अशाच बैसटल्या होत्या की नाही? म्हणजे बैसट एवढं कळतं मला. तुला पण मी काय आजची ओळखत नाही. बर मग आपण काहीतरी खाऊन घेऊ आधी. हा मी आलो जाऊ. अपूर्वा करमरकर, यू आर नेक्स्ट. मी येते. अहो पण दोन गज पोटात ढकलून गेला असता. तू असू दे, बर मी ठीक दिसते ना? हा आणि केस बरेच फाईल ठीक आहे, ही बॅग घे. हा चल येते मी. अहो थांबा थांबा थांबा, अहो एक गोष्ट विसरलं की काय? ओ थँक्यू. नाही मोबाईल नाही, ऑल द बेस्ट. अजिबात टेन्शन घेऊ नका आणि तिथं जाऊन कॉन्फिडेंटली सगळी उत्तर द्या. हा आणि सर्वात महत्वाचं, गणपती बाप्पा मोर्या. मी ऐकतच बसले. बरं ठीक आहे येते मी. तुझे मिस कॉल आत्ता पाहिले मी. अगं इंटरव्ह्यू मध्ये होते ना म्हणून फोन सायलेंट वर केला होता. आणि विजयचा फोन पण बंद आहे. जस्ट संपलाय इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू संपला की इंटरव्हल झालाय. हॅलो ओ मॅडम, अहो इंटरव्ह्यू कसा आला तुमचा? आणि ते कोण ते जावडेकर सरपंच काय म्हणाले ते? हा पगारावर सगळं बोलून घेतलं ना उन्ही? मी काय विचारतोय आणि जॉईनिंग कधी बसणे म्हणले ते? हो हो मला श्वास तर घेऊ दे आधी. इंटरव्ह्यू चांगला झाला. हा मी सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं दिली. बर सुरुवातीला थोडी नर्वस होते पण ओके. ते जॉईनिंग कधी बसणे म्हणले? आज संध्याकाळपर्यंत कळवते काय ते. आणि जॉईनिंग लेटर मिळालं की उद्यापासूनच जॉईन करावं लागेल. उद्यापासून? अहो कसं शक्य आहे? नाही तुम्ही सांगत ना उद्यापासून जमणार नाही म्हणून. अरे जॉईनिंग लेटर मिळू तर ते आधी, जॉब मिळाला तरची गोष्ट आहे. तसं झालं तर मला इथे थांबावंच लागणार आहे. मग तुम्हाला ही नोकरी मिळेल तर ही आपली शेवटची भेट ना? असं तर मी विचारच केला नाही. मग ही शेवटची भेट आपल्या दोघांच्या मेमरीत कायम फिट बसली पाहिजे. म्हणजे? म्हणजे जीवाची मुंबई केली का तुम्ही कधी? जीवाची मुंबई ते काय असतं तुम्हाला माहित नाही? मी दाखवतो तुम्हाला, चला आपण जीवाची मुंबई करू. थांबा थांबा, पण असं फॉर्मल ड्रेस घालून चेंज तर करून घ्या की आधी. अरे हो चल ठीक. असते प्रेमाला
साढ़वळा रंगबिरंगी सपान पडदे येडाला विजय मला ना इथेच बसून राहावंसं वाटतंय. तुम्ही याच्या आधी मुंबईला येऊन गेलात होय? एकदा लहानपणी कधीतरी आले होते, नीटच आठवतही नाही आता. फक्त एवढं आठवत की गाडीतून समुद्र बघितला होता, आईबाबांकडे खूप हट्ट केला होता आणि त्यांनी काही गाडीतून बाहेर पडू दिलं नाही मला. त्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, अब्रॉडही गेलो, पण तिथला समुद्र आपलासा वाटला नाही. काय बोलायला जा, देशविदेशातला समुद्र वेगळा असतोय. हा समुद्र इथं तो श्रीलंकेत बी आहे. हा बघायचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. समुद्र एकच असला तरी किनारा आपापलाच असतो ना. लहानपणापासून ना मी मुंबईतल्या फ्रीडमला आसुसले होते. कदाचित म्हणून मुंबई हवी हवीशी वाटत होती. जॉब वगैरे सगळं निमित्त होत रे. घरी मला तसं फ्रीडम कधीच मिळालं नाही. सियाचेन मध्ये मिळालं. सतत कसलं तरी दडपण, सिक्युरिटी, कॅमेरा, पोलीस. मला असं वाटायचं मी घरी नाही, एखाद्या जेलमध्ये. म्हणून मुक्त व्हायचं होतं मला. अजूनही असं वाटतं की कुठेतरी ती लहानपणीची अपूर्वा अजूनही आहे माझ्यात. लहानपणी समुद्राची मोकळी हवा मिळावी म्हणून तिला गाडीतून बाहेर पडायचं होतं आणि मोठी झाल्यावर घरातून. विजय, तुला पण असं पहिल्यांदाच मुंबईत मनसोक्त मजा करायला मिळाली असेल नाही? नाही, याच्या आधी आलोय मी, अशी मजा नाही करता आली. तू आलाय आधी मुंबईला? हा, आताशी बघायचं तर गेल्या महिन्यात आलो होतो की, पण ते कसं आपलं कामानिमित्त नाही येणं होतं. दुकानासाठी मोबाईलची कवर, स्पेअर पार्ट, काय 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 आणायचं असतं आणि आल्या दिवशी परत निघावं लागतंय. एवढा टाइम भेटतो कुठं मजा करायला. बर, म्हणजे तुझं पण माझ्याच सारखं झालंय. नाही, अगदी तसं नाही. आम्ही दादा बरोबर आलो होतो मी असा. त्याचं पोस्टिंग होतं इथं, माझं पण कॉलेज सुरू व्हायचं होतं, तेव्हा आलो होतो. कुठं कुठं भटकलो, काय काय खाल्लं, निसता धिंगायला गेला होता आम्ही. आणि मग असंच रात्री समुद्र किनारे येऊन बसलो गप्पा मारायला. आणि कधीपर्यंत माहिती होईल? पहाटे वाटेपर्यंत. हो मग दुसऱ्या दिवशी जाणार होतो तो. मला म्हणतोय कसा, माझ्या गैरहजेरीत समजण्याची काळजी घे. शेवटचं बोलणं आमचं, मला अमित दादा बरोबरच्या बऱ्याच गोष्टी अशा नीट आठवत नाही. आता तो समुद्र, रात्र आणि आम्ही मारलेल्या गप्पा आज सुद्धा डोळ्यासमोर जाता जात नाही. मला इथं मुंबईत आल्यापासून त्याच आठवणींची धास्ती होती. मी इंटरव्ह्यूला आत गेला होता तेव्हा सुद्धा गप गुमान बसून होतो. मी एकट्यानं बाहेर पाऊल टाकायची हिंमत पण नाही झाली. विजय, मला नोकरी लागली तर इथे शिफ्ट व्हावं लागणार. खूप मिस करणार आहे मी सियाचिनला, कोल्हापूरला.
केवढा कमी वेळात तुम्ही सगळेच माझ्या जवळ आलात. नाना, दीना काका, विठू काका, मम्मी, रेखा, नीतू, संत्या, सूर्यभान आणि मला. तुला तुला मी नाही मिस करणार, अजिबात नाही. किती आलेत बघा, बस सुटायची नाही. चला चला लवकर चला. अरे दे भाऊ, काही झालं तरी मला ही बस सोडायची नाही. चल लवकर चल. विजय, ही कोणती बस आहे बघ लवकर. तेच बघायलोय. आपलीच आहे का? हा आपलीच बस होती, नंबर पण तोच आहे. काय? हा आता काय करणार आपण? हे तिकीट घ्या, तिकडे इन्क्वायरी काउंटर आहे, तिकडे जाऊन विचारू. चला. हो ते कोल्हापूरची गाडी गेली. आताच गेली, सकाळपर्यंत सगळ्या बसेस फुल आहेत. गेली म्हणजे? हे बघा आमच्याकडे तिकीट आहे बघा. अहो आम्हाला कशी सोडून जाऊ शकते बस? बस कुणाला सोडून जात नाही मॅडम, तुम्हाला यायला वेळ झाला असेल. बरं ते सगळं जाऊ द्या, आम्हाला रिफंड पाहिजे आता. बस कॅन्सल झाल्याशिवाय पैसे परत मिळत नाही. तुम्ही एक मिनिट थांबा, मी बोलतो यांच्याशी. बघा दादा, अहो लय दुर्न कोल्हापूरवरून आलोय आणि सकाळपासून इकडे तिकडे फिरतोय आणि आता परत जायचंय. बरोबर लेडीज आहे, एखादी साधी गाडी असेल तर बघा. की इथं सगळ्यांसोबत लेडीज आहेत, नवरात्रीचा सीझन आहे, इथं सगळ्या बसेस फुल आहेत. तुम्हाला सकाळचं तिकीट हवं असेल तर बोला, नाहीतर वा पुढे. राहू द्या, आम्ही सांगतो, दोन मिनिटं सांगतो मॅडम. चला इथनं चला, इथनं चला आधी. हो आओ थांबा, आओ थांबा. की काय बघताय अस? आपण ना कोणाकडून तरी लिफ्ट मागूया. थांब. अहो तुम्ही अहो थांबा. ओ काय कर बोलते तुम्ही, कळतोय तुम्हाला. अहो तुमची जबाबदारी आहे घेऊ माझ्यावर. असं कोणावर तरी लिफ्ट मागून गेलो नाना गोळी घालतील किंवा मला. यार एक तर दिवसभर इंटरव्ह्यू, त्यात त्यांचा अजून फोन आला नाही त्याचं टेन्शन आहे मला. चला म्हटलं निदान आरामात एसी मध्ये बसून जाऊ. तुझ्यामुळे तीही बस गेली. माझ्यामुळे? तर तुझ्या नाही तर काय? माझ्यामुळे? मी काय केलंय आता? अरे हॅलो, हाय, हॅलो, मी अपूर्व करपरकर बोलताय. हो अपूर्व बोलते. नमस्कार, मी जावडेकर बोलतोय. इतक्या रात्री तुम्हाला कॉल केला त्याबद्दल सॉरी. तुम्ही आज इंटरव्ह्यू करता इतक्या लांबून आलात, त्याचमुळे तुम्हाला पर्सनल कॉल करून कळवण्यात येत आहे. थँक्यू सो मच सर, इट मीन्स अ लॉट टू मी. नाही म्हणजे तुम्ही मला स्वतः फोन केला त्याबद्दल खरंच मी खूप आभारी आहे. आय मस्ट से अपूर्वा, तुमच्या वयाच्या मानाने तुम्ही खूप मॅच्युअर आहात and you are extremely talented. But unfortunately आम्हाला थोडा जास्त अनुभव असलेला शेफ हवा होता. तुम्हाला या जॉब साठी सिलेक्ट नाही करू शकत. आय एम शुअर यू विल अंडरस्टँड अँड यू विल टेक इट विथ स्पोर्टिंग स्पिरिट. गुड बाय अँड गुड लक. यस आय अंडरस्टँड. Thank you. Bye. काय होत्य, तुमच्या जावडेकर साहेबांचा फोन होतोय. काय म्हणले ते? आता तुम्ही टँकीवर लावून नोकरी मिळालं जमाई की? हा कधीपासून जॉईनिंग म्हणले? तर तुम्ही म्हणलं उद्यापासून मी आता जावं लागतं काय तुम्हाला तिकडं? नाही म्हणजे नाही तर तिकडं सोडून तुम्हाला. अहो थांबा की, अहो अहो ऐका, अहो थांबा. अहो मी काय म्हणतोय, मला एकटं सोड, मला कुठेच जायचं नाहीये. नोकरीचं नाही झालं काय? मी काय कमी प्रयत्न केले होते का हा जॉब मिळवण्यासाठी? नशीबच खराब आहे. हा जॉब मिळेल या आशेवर मी माझं घर सोडलं. आता काय म्हणून परत जाणार आहे? मला कुणावरही अवलंबून राहायचं नाहीये.
किती कॉन्फिडेंटली नानांना सांगून आले होते की हा जॉब मला मिळालाच म्हणून समजा. मला बघायचंच आहे आता माझं नशीब मला कशी आणि कधी साथ देत आहे ते. मी चुकलीच आहे आणि हे आज नाही, हे असंच होत माझ्यासोबत. घर सोडल्यापासून माझ्यासोबत हेच होत आहे. विजय तू जा कोल्हापुरात परत. अहो मी तरी कसा जाऊ परत, आता बस चुकली की आपली. ही बस पण ना माझ्यामुळे चुकली असणार मला पूर्ण खात्री आहे. तुझ्यासोबत माझ्या ऐवजी जर दुसरं कोणी असता ना तर अजिबात ही बस चुकली नसती. तुमच्या जागी दुसरं कोणी असं तिथे आलं तरी कशाला असतो. आता काय करणार होत आपण? आता सकाळपर्यंत बस पण नाहीये, थांबू इथंच वाट बघू. सकाळपर्यंत मूड बी ठीक होतोय तुमचा. आयजा बोल. जरा प्रॉब्लेम झाला इकडं, आमची बस चुकली. काय गाडी चुकली? अरे ती कशी काय? अहो आबा आता गाडी एकदा चुकली तर कशी चुकली कशामुळे चुकली याच्यावरून काय उपयोग आहे? अरे पण आता काय करणार, काय पुढची गाडी कधी आहे? अहो आता पुढची गाडी एकदम सकाळची आहे. एकदम सकाळी? अरे असं कसं होईल? नीट बघ, मुंबईहून 50 गाड्या आहेत. नाही गाड्या आहेत पण सगळ्या फुल आहेत, एकाचं पण तिकीट मिळणार झालंय. समजा हा म्हातार अख्खी रात्र बस स्टँड वर काढणार की काय? अहो काय झालं? काय म्हणायला तू नेमकं काय झालं ते सांगशील? अरे त्याची गाडी चुकली आणि उद्या सकाळची गाडी नाही म्हणतोय. अशी कशी चुकली? इकडं मी बोलतोय. हा बोला ना. आता दोघांनी तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आणि तुम्ही दोघांनी हॉटेलमध्ये राहायचा निर्णय घ्या. तरुण मुलगी बरोबर असताना तिची जबाबदारी पहिले लक्षात ठेव. ते अपूर्वाला फोन दे की जरा. तिचं काय झालंय ते सांगणार होती मला. संध्याकाळपासून वाट बघतोय. नाना ऐका, आताच जरा गडबडीत आहे, मी मॅडमना सांगतो. माझ्याकडे जा. हा विजय. पिठू काका. हा बोल काय झालं? काका मी आल्यावर सांगतो तुला सगळं. मी ठेवतो आता फोन. विजय कट केलं फोन. माझ्याशी न बोलता ठेवला फोन दे ना. अरे देवा मला तर काळजी लागली. मला बी आता काळजी वाटायला लागली. पण हि जे आहे म्हणल्यावर समजा सांभाळून घेईल आणि अपूर्वा बी समजदार पोरगी आहे, दोघं सुखरूप आहेत हे महत्वाचं. ते समज ठीक आहे हो, पण लवकर निघायला काय झालं या पोरांना? हो का, तुम्ही कोण बी काय बी काळजी करू नका. याच्यावर माझा भरोसा आहे, मर्द गडी आहे तो. आणि काय बी झालं तरी ते चव्हाणाचं रक्त आहे, अशा वेळेला त्याच्यातला जवान बरोबर जागावतोय. बघा तुम्ही काही काळजी करू नका, तिच्या घेऊन येतोय तिला सुखरूप. अहो काय बोलायले सर, एका रूमची 3000 एवढे कुठे असतात रे? सर कार्ड पेमेंटवर डिस्काउंट आहे. अहो ते सगळं ठीक आहे पण ह्याला काय अर्थ आहे? हा एवढे परवडायचे नाही, जरा बघा की काहीतरी. आणि तसं बी आम्ही पाठी निघणार आहोत. तुम्ही कधीही निघा, त्याचा रेटशी काही संबंध नाही. ठीक आहे एक रूम द्या पण सेपरेट बेड द्या. सेपरेट बेड? हा पण का? हे बघा आम्ही अनमॅरिड कपल्सना रूम देत नाही, तुम्ही टेरिफ कार्डवर बघू शकता. हे बघा. अरे देवा ही रूम पण हातची गेली तर काय झालं? त्याचा आमच्याशी काय संबंध? आम्ही मॅरिड आहोत. हा माझा नवरा आहे, माझा धनी. अहो थांबा मी नीट बोलतो त्यांच्याशी. नीट? अहो तुम्हाला नीट बोलता आलं असतं ना तर आतापर्यंत आपण रूम मध्ये असतो, इथे नाही. म्हणजे हेच याचाच वैताग आलाय मला दादा.
आता तुम्हाला मी काय सांगू, मला या माणसाचं ना तोंड देखील बघायचं नाहीये. बघा अहो, इतकी विनंती मनधरणी करून आता मुंबईला घेऊन आले फिरायला. तुम्हाला म्हणून सांगते, आम्ही की नाही कोल्हापूरचे होत. यांचं खूप मोठं दुकान आहे कोल्हापुरात, मल्टीपर्पज स्टोअर. दात कोऱ्याच्या काडीपासून सगळं मिळतंय बघा. पण त्याला काय अर्थ आहे? अहो, दिवस रात्र फक्त काम काम आणि कामच. माझ्यासाठी येळच नाही यांच्याकडे. हा काय, हा मी बोलते ना त्यांच्याशी, तुम्ही गप्प बसा जरा. तुम्हाला सांगते दादा, आम्ही की नाही चौपाटीला जाऊन बसलो होतो, तिकडे माझी पर्स चोरीला गेली. आता हे चार पावलं धावले चोराच्या मागे आणि काय म्हणे तर मला दम लागला. तरी मी सांगत होते जॉगिंगला जात जा जात जा, पण नाही, माझा एक तर कोण इथे. आता यांच्या नादात आमची कोल्हापूरची बस चुकली. आता सकाळपर्यंत एकही बस नाही हो, सगळ्या बसच फुल आहेत. एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही तुमचा आयडी प्रूफ दाखवा. आयडी प्रूफ कशाला हवंय? मी सांगते ना तुम्हाला, यांचं नाव विजय दीनानाथ चव्हाण आणि मी यांची मिसेस अपूर्व विजय चव्हाण. ठीक आहे, तुम्हाला रूम मिळून जाईल. हो ना, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच दादा. बरं, हे सामान पाठवाल ना तुम्ही? हो हो, थँक्यू. पण त्याआधी रजिस्टरला तुमचं नाव लिहा. हो, अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.